नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामधून एकापेक्षा एक व्यक्तिमत्व प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत अशातच सर्वसामान्य माणूस कलाकारांच्या मनावर गाजवतोय तो म्हणजे सर्वांचा लाडका सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने एंट्री घेतल्यानंतर अनेकांच्या भुवाया उंचवल्या होत्या पण पहिल्या दिवसापासूनच सूरजला चाहत्यांचा फुल सपोर्ट मिळाला रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेला गुलिगत धोका सूरज चव्हाणला त्यांच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलेलं आहे मित्रांनो लहानपणीच त्याच्या डोक्यावरून आई वडिलांचं छत्र हरवलं त्याला त्याच्या बहिणींनी लहाण्याचं मोठं केलं अनेकदा बिग बॉसच्या घरात तो आपल्या आई बरोबर बोलताना दिसलेला आहे नुकताच बिग बॉसच्या घरात सदस्यांच्या कुटुंबियांनी हजेरी लावली त्यावेळी सूरज चव्हाण यांच्या बहीण आणि आत्याने बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतली त्यांना घरात पाहून सूरज चव्हाण आणि घरातील इतर सदस्यही भाऊक झाले आणि आता बिग बॉस मराठीतील ती पाचव्या पर्वातील एक माजी स्पर्धक पुरुषोत्तम दादा पाटील यांनी सूरज चव्हाण यांचे आई वडील कसे दिसायचे हे त्यांच्या चाहत्यांसमोर आणलेलं आहे पुरुषोत्तम दादा यांनी सूरजच्या आत्याची भेट घेतली व त्यांनी या भेटीदरम्यानचा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केलेला आहे त्यावेळी सूरज चव्हाणचे आई आणि वडिलांचा फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केला या फोटोतून सुरजच्या कुटुंबियांनी आठवणींना उजाळा दिलेला आहे या फोटोद्वारे सूरज चव्हाण यांच्या चाहत्यांना त्यांचं कुटुंब पाहायला मिळालेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरातील सूरज चव्हाण यांचा खेळ कसा वाटतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर मराठी टी टीव्ही या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया जय महाराष्ट्र